नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं. उत्तरायण चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:15 ते 4:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:36 ते 5:57 आणि यमगंडकाळ दुपारी 12:33 ते 1:54 असणार आहे. राहूकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल आणि मीन राशीत असणाऱ्या नेप्च्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सनाचंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र आपल्या 8व्या सनात भ्रमण करेल आणि वेळातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सनाचंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या 7व्या सनात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सनाचंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या 6व्या सनात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना ज्या की सकारात्मक राहतील तुमच्या समोर येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्या भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण. संपूर्ण दिवस तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल. घरातली महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकाल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. भाग्यवर्धक दिवस संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये निश्चित जाणवेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3थ स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या 4थ्यात भ्रमण करेल आणि 8मात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस घाईगडबडीचं राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे करण्याकडे कल राहील. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्हाला कोणाला ट्रॅव्हलिंग करायचे असेल तरी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास.
कन्या राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा कन्या राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमात असणाऱ्या नेपच्यून बरोबर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील, खास करून आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जी कामं तुमची पूर्ण होत नाही ते तुम्ही संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या, ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळू राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्ठात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणीय करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा असेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल किंवा काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण काही गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यसना चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि पंचमध्ये असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं वाटेल, दमल्यासारखा अनुभव येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. तुम्हाला काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा येऊ शकतील. भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभासना चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या व्यसनात भ्रमण करेल आणि चतुर्थात असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील, खास करून मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, काही महत्त्वपूर्ण लाभ होणं, असे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र काही चांगले अनुभव तुम्हाला संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, काही महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होणं, फिरणं, महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात काही पुढाकार घेणं, इनिशिएटिव्ह घेणं, त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे काही गोष्टी संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये निश्चित होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणारा नेपच्यूनबरोबर हा चंद्र युतियोग त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येतील. पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये जरूर जाणवेल. त्याचप्रमाणे तुमची महत्त्वाची कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण तुम्हाला काही महत्त्वपूर्ण विचार येतील, काय महत्त्वपूर्ण इंट्युशन येतील, जरूर त्यावर काम करा. भविष्यात ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहतील आणि त्याचे काही चांगले फायदेसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:02 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्या राशीत असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण इंट्युशन येतील. महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळनंतर जर हाती घेतली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. एकंदरीत दिवस हा संध्याकाळनंतरचा तुमच्यासाठी भाग्यवर्धक दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.